रुपये 1000 किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% जीएसटी लावला तर त्याची विक्री किंमत किती? मित्रांनो ट्रिकन बघूया हे उदाहरण कसं सोडवायचंय. तर सर्वात अगोदर तर ड्रेसची जी किंमत आहे तर ती रुपये 1000 आहे, तर ही आपल्याला दिलेला आहे ड्रेसची मूळ किंमत रुपये 1000 आणि यावर मित्रांनो 5% सूट दिली. मग याला काय करूया आपण 5% सूट या ड्रेसवर, तर हे असं म्हणलं मी 5% सूट दिली. टक्के म्हणजे छेदामध्ये आपण 100 घेत असतो हे सर्वांना माहिती आहेच. आता 0 0 कॅन्सल करूया, हे 0 कॅन्सल झाले. आता यांचा जर गुणाकार केला तर 10 × 5 50 होत आहेत, म्हणजे 50 रुपये सूट मिळेल. आता 50 रुपये जर 1000 रुपयांमधून आपण कमी केले, 1000 मधून जर आपण 50 रुपये कमी केले तर उत्तर आलं 950 रुपये. यात 950 रुपये एक पर्याय आहे, पण आपलं उदाहरण आपण इथपर्यंत सोडवलंय, इथपर्यंत ट्रिक वापरली. जर 950 रुपये आपण जर उत्तर 2 नंबरचा पर्याय जर सिलेक्ट केला तर चुकू शकतं. लाईव्ह क्लास अटेंड करायचे असतील तर संध्याकाळी 7:30 बेसिकचा लाईव्ह क्लास असतो या चॅनलवर. सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्ही लाईव्ह क्लासला त्या ठिकाणी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला बघा, हे 1000 आपण किती टक्के काढले तर 5%, 50 रुपये उत्तर आलं आणि ते त्या ड्रेसच्या किमतीमधून आपण कमी करून टाकले 50 रुपये. तर त्या ड्रेसची आता किंमत किती झाली तर 950 रुपये, 950 रुपये. आता या 950 रुपयावर 5% जीएसटी लावायचा आहे, म्हणजे आता या 950 रुपयाचे 5% काढायचे. मग परत मी करतोय, 950 रुपयाचे आपण परत किती काढतोय 5%. खूप सोपी ट्रिक आहे, फक्त थोडं फोकस करा. बघा 0 0 कॅन्सल केले मी आणि 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, 2 छेदात आले, वरती फक्त 95 रुपये राहिले, 95 आणि छेदामध्ये जे राहिले तर ते 2 राहिले. आता 2 म्हणजे काय तर 95 ची निंपट करायची. 95 ची निंपट जर आपण केली तर ती होते 47.5, म्हणजे 95 रुपयाचे अर्धे जर आपण रुपये केले तर 47.50 रुपये होतील. आता बस आपल्याला काय करायचंय, आपला ड्रेस जो आहे तर तो 950 रुपयाचा आहे आणि त्यामध्ये याला जीएसटी एवढा लागणार आहे. मग यात आपण ऍड करून टाकू किती रुपये, तर 47.50 रुपये, 47.50 रुपये यांची जर आपण ऍडिशन केली तर हे 5 × 5 द्या, कारण दश या ठिकाणी पॉईंट आहे, 5 × 5 आले. आता हे 7 × 5 आणि हे 4 × 9 होत आहेत आणि परत हे 9 होत आहेत. बघा पर्याय क्रमांक किती, 3. तर ही होती मित्रांनो एक सोपी ट्रिक की ज्यानुसार आपण ड्रेसवर दिलेल्या सूट आणि सूटमध्ये परत आपण जीएसटी ऍड केला आणि हे उदाहरण सोडवलं. तर अशाच प्रकारे अजून जर ट्रिक तुम्हाला शिकायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ओके, धन्यवाद, बाय.